रोमकरास पत्र 11वा अध्याय। देवाने इस्रायली लोकांचा सर्वस्वी त्याग केला नाही, तर मी विचारतो देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे काय? कधीच नाही, कारण मी ही इस्रायली अब्राहमाच्या कुळातला बन्यामिनाच्या वंशातला आहे। देवाला ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते त्या आपल्या लोकांना त्याने टाकले नाही। एलियाच्या बाबतीत शास्त्र काय म्हणते हे तुम्हाला ठाऊक नाही काय? इस्रायलाविरुद्ध देवाजवळ त्याने अशी विनंती केली की हे प्रभू, त्यांनी तुझ्या संदेष्ट्यांना जिवे मारले, तुझ्या वेद्या खणून पाडल्या आणि मी एकटाच राहिलो आहे आणि माझा प्राण घेण्यास ते पाहतात। परंतु त्याला देवाचे काय उत्तर मिळाले? ज्यांनी बाल दैवता पुढे गुडघे टेकले नाहीत अशी 7,000 माणसे मी आपणासाठी राखून ठेवली आहेत। तसेच हल्लीच्या काळीसुद्धा कृपेच्या निवडीप्रमाणे शेष राहिले आहे, आणि जर हे कृपेने राहिले असेल तर ते कर्माने नाही, नाहीतर कृपा ही कृपा असणार नाही, पण जर ते कर्माने असेल तर मग कृपा नाही, असली तर कर्म हे मग कर्म नाही। तर मग काय? जे मिळवण्यासाठी इस्रायल जोराचा प्रयत्न करत आहे ते त्याला मिळाले नाही, पण निवडलेल्या लोकांना मिळाले आणि बाकीचे कोडगे झाले। आजच्या दिवसापर्यंत देवाने त्यांना मंद बुद्धी, पाहता येऊ नये असे डोळे व ऐकता येऊ नये असे कान दिले, या शास्त्रलेखाप्रमाणे झाले। दाविदही म्हणतो त्यांचे मेज त्यांना फास व साफळा अडकळण व प्रतिफळ असे होते, त्यांना दिसू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होत आणि तू त्यांची पाठ नेहमी वाकव। तर मी विचारतो त्यांचे पतन व्हावे म्हणून ते अडखळले काय? कधीच नाही, तर त्यांच्या ठाई ईर्ष्या निर्माण होण्यासाठी त्यांच्या अपराधाने परराष्ट्रीयांचे तारण झाले आहे। आता त्यांचा अपराध ही जर जगाची संपत्ती आणि त्यांचा रास ही जर परराष्ट्रीयांची सधनता आहे, तर त्यांची भरती झाल्यास ती सधनता कितीतरी अधिक होईल। परराष्ट्रीयांचे तारण कलम लावण्याचे उदाहरण। पण आता तुम्हा परराष्ट्रीयांना मी हे सांगतो, ज्या अर्थी मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे त्या अर्थी मी आपल्या सेवेला मोठेपणा देतो। ह्यात माझा उद्देश हा की जे माझ्या हाडामांसाचे आहेत त्यांच्यामध्ये कसेही करून ईर्ष्या निर्माण करून त्यांच्यातील कित्येकांना तारावे, कारण त्यांचा अव्यय हा जर जगाचा समेट ठरतो तर त्यांचा स्वीकार हा त्यांचे मेलेल्यातून जिवंत होणे ठरणार ना? कणकेची पहिली मूठ पवित्र ठरल्यास गोळाही तसाच ठरेल, आणि मूळ जर पवित्र तर फांद्याही पवित्र ठरतील। आता जर काही फांद्या तोडून टाकण्यात आल्या आणि तू रानटी जैतून असता त्यांच्या जागी कलमरूपे लावला गेलास व जैतूनाच्या पौष्टिक मुळाचा भागीदार झालास, तर त्या फांद्याहून मी मोठा आहे अशी बढाई मार नकोस। मारशील तर हे लक्षात ठेव की तू मुळाला आधार दिलेला नाहीस, तर मुळाने तुला आधार दिलेला आहे। मग तू म्हणशील की माझे कलम लावावे म्हणून फांद्या तोडून टाकण्यात आल्या। बरे, अविश्वासामुळे त्या तोडून टाकण्यात आल्या आणि विश्वासाने तुला स्थिरता आली, तर अहंकार बाळगू नकोस, भीती बाळग, कारण जर देवाने मूळच्या फांद्या राखल्या नाहीत तर तो तुलाही राखणार नाही। देवाची ममता व कडकपणा पहा, पतन झालेल्यांविषयी कडकपणा आणि तुझ्याविषयी देवाची ममता, पण तू त्याच्या ममतेत राहशील तर, नाहीतर तूही छेटून टाकला जाशील। आणि ते अविश्वासात न राहिले तर तेही कलम रूपे लावण्यात येतील, कारण त्यांचे पुन्हा कलम लावण्यास देव समर्थ आहे। जे मूळचे रानटी जैतुनाचे झाड, त्यातून तुला कापून तुझे कलम सृष्टीक्रम सोडून चांगल्या जैतुनात लावले, तर ह्या ज्या त्याच्या मुळाच्याच फांद्या,
त्यांचे कलम आपल्या जैतुनात किती विशेष करून लावण्यात येईल. सर्वावर ममता करणे हाच देवाचा अंतिम हेतू. बंधुजन हो, तुम्ही आपणाला शहाणे समजू नये म्हणून या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. ते रहस्य हे आहे की परराष्ट्रीयांचा भरणा आत येईपर्यंत इस्रायल लोक अंशतः कोडगे झालेले आहेत. या रीतीने सर्व इस्रायल लोकांचे तारण होईल. शास्त्रात असे लिहिलेले आहे, मुक्त करणारा सियोनतून येईल, तो याकोबापासून अभक्ती दूर करील. जेव्हा मी त्यांची पापे हरण करीन तेव्हा त्यांच्याबरोबर हाच माझा करार होईल. सुवार्थेच्या दृष्टीने पाहता तुमच्यामुळे ते शत्रू आहेत, परंतु निवडीच्या दृष्टीने पाहता पूर्वजांमुळे प्रियजन आहेत. कारण देवाला आपल्या कृपादानाचा व पाचारणाचा अनुताप होत नाही. ज्याप्रमाणे पूर्वी तुम्ही देवाची अवज्ञा करत होता, परंतु आता तुम्हाला त्यांच्या आज्ञाभंगाने दया प्राप्त झाली आहे, त्याप्रमाणे तुमच्यावरील ममतेने त्यांनाही आता ममता प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी आता आज्ञाभंग केला आहे. त्या सर्वावर दया करावी म्हणून देवाने त्या सर्वांना आज्ञाभंगाच्या कोंडवाड्यात कोंडून ठेविले आहे. आहा हा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे, त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत. प्रभूचे मन कोणी ओळखले, अथवा त्याचा मंत्री कोण होता, अथवा त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे. कारण सर्व काही त्याच्याचपासून, त्याच्याच द्वारे व त्याच्याच प्रीत्यर्थ आहे. त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.